गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। विजयादशमीचा सण 24 ऑक्टोबरला देशात साजरा केला जाणार आहे। सध्या सर्वत्र विजयादशमीची रेलचेल पाहायला मिळते। विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते। ही शस्त्रांची पूजा का केली जाते आणि याचं महत्त्व काय याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। नवरात्रोत्सवात 9 दिवसांमध्ये देवीची 9 रूपांमध्ये पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो। विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। विजयादशमीला दसरा असंही म्हटलं जातं। विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। या दिवशी दुर्गा मातेनं महिषासूर या राक्षसासोबत तब्बल 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशीच म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी या असुराचा वध केला। या दिवशी भगवान श्रीरामानं देखील लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला लंकेच्या बंदीवासातून मुक्त केलं। या दोन्ही कथा विजयाचं आणि शौर्याचं प्रतीक दर्शवतात। दुसरं कारण हेही आहे की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा राजे सम्राट युद्धाला जायचे त्यावेळी ते शस्त्रांची तयारी करायचे। ही तयारी केल्यानंतर युद्धाला निघण्यापूर्वी हे राजे शस्त्रांची विधिवत पूजा करायचे। खरं तर तेव्हापासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली आणि आजपर्यंत ही परंपरा सुरू आहे। फरक इतकाच आहे की आता शस्त्रांसोबत इतर गोष्टींची पूजा केली जाते। या गोष्टींमध्ये आता लोकांच्या उपजीविकेचं साधन असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।